सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्न सोहळा 26 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. लग्नात तितिक्षाने ऑफ व्हाईट रंगाची 9 साडी परिधान केली होती, तर सिद्धार्थने बायकोला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता. या नवविवाहित जोडप्यावर संपूर्ण कला विश्वातून आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तर तितिक्षा सिद्धार्थच्या लग्नाला बिग बॉस 17 मधील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या शर्मा व नील भट्टने हजेरी लावली होती. या लग्नासाठी ऐश्वर्या आणि नीलने खास लुक केला होता. अभिनेत्रीने शेवाळी रंगाची सुंदर नक्षीकाम असलेली साडी नेसली होती, तर नीलने अभिनेत्रीला मॅचिंग असा शेवाळी रंगाचा कुर्ता, डिझायनर जॅकेट आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. पण तितिक्षा सिद्धार्थचं ऐश्वर्या नीलशी काय कनेक्शन आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर सिद्धार्थने गुम है किसी के प्यार में या हिंदी मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत ऐश्वर्या आणि नील प्रमुख भूमिकेत झळकले होते, त्यामुळे सिद्धार्थच्या लग्नात ऐश्वर्या आणि नील यांनी खास हजेरी लावली होती. एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले, लग्नाच्या मनापासून शुभेच्छा, असं कॅप्शन लिहत ऐश्वर्याने तितिक्षा सिद्धार्थच्या लग्नातील फोटोज शेअर केले आहेत. दरम्यान तितिक्षा आणि सिद्धार्थने तू अशी जवळी राहा या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तितिक्षा सिद्धार्थ या नवविवाहित दाम्पत्याला अल्ट्रा मराठी बस कडून खूप खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बस ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा.